मीना नेहमी बसलो होता ना, मीना म्हणते मला कॅप्टन काय करून बनायचं आहे, म्हटलं बघ आम्ही काय तुला नॉमिनेट करणार नाही, मी जायची गॅरंटी घेतो, बाकी मीरा आणि गायत्रीला आपण बोलून बघतो, झालं तर ठीक नाही, मी एवढं सगळं केलं कोपऱ्यात ना, हां मग कुठे ना कुठे मला पण वाटतं की मी कॅप्टन झाली पाहिजे, हो ना प्रॉब्लेम नाही, तू उमेदवारीमध्ये आम्ही तुला सपोर्ट करू, तेच याला तू ये तुला पण सपोर्ट करतो, विकास एव्हरी वीक विकासला लाडू मिळायचे म्हणून सर काय पण हे जेव्हा सांगायचं तेव्हाच मला माहित असेल, तुम्ही बोलायचे तेव्हाच कळायचं, नाही 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 जयच्या तर चेहऱ्यावर, पण आम्ही तो नॉमिनेशन मध्ये नाही टाकणार हे सांगितलं, दिल से बोलतात यार, मी मला विकास पाटील कॅप्टन बनावा असं मला खरंच वाटायचं, नाही नाही पण किती खोट आहे, सगळ्यात जर कोणी कॅप्टन बनू नये असं तुला कोण वाटत असेल तो मी होतो, येस 1,00,000% खरं आहे हे मी तुला म्हणतो, 1,00,000% खरी गोष्ट आहे, खरीच गोष्ट आहे, हो तुझा टार्गेटच तो होता, ऍक्सेप्ट कर ना आजच्या लास्टच्या दिवशी, अरे कुठली गोष्ट कुठून येतोय तो यार, सॉरी बोलायला काय मला काय जाणार आहे, त्याचे पाय धरू शकतो मी, त्या माणसाचे पाय धरू शकतो, त्याला सॉरी बोलायला किती, पण तो डायरेक्ट हा ई लाईन विधान व्यक्त करतोय की तू मुद्दाम चेष्टा नाही केली, तू मुद्दाम मारलंस माझ्या, तू माहितीये ना किती एक्झॅजुएट करतो, आधीच हातात घेऊनच काहीतरी करत होतो, माझ्या अंगा पण उडाला तो, त्याचं मी रिॲक्ट झालो, त्याच्यावर तू डायरेक्ट खुनीच केला मला, त्याला मला मला घराच्या बाहेर काढू शकतो या पॉइंट वरती, तू चेष्टाने मी केलं त्या बाबतीत, पण सोड ना ते खरंच खूप बालिश आहे, जाऊच ना तू बोललास ना तुझे जे मुद्दे होते तिकडे बोललास व्यवस्थित, तो थोडा ओव्हर करत होता हे तुला पण माहिती आहे, पूर्ण सीझन मध्ये नाही झालंय मला जेवढं गेल्या आठवड्यात झालं, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलेल ना उगाच वाद वाढतो, म्हणून खरंच माणसं आहेत की नाही, अरे खूप माणसं आहेत, हे लोकांनी सांगितलं ना 15-20 नाही आहे जास्त, तुला 70-80 असतील, 70-25 म्हणजे 15 तू बोलत आहे 20 तरी असतील, म्हणजे आपण ग्लासच्या ह्याच्यात आहोत असं स्क्वेअर नाही काय म्हणतात आता सगळ्यांनी तेच सांगून काय फायदा नाही, ते माणसं येतील त्याला पण येतील, म्हणजे आपण काचेत आहोत असे आणि समोर माणसं, पण थांबले तेवढ्या रात्रीपर्यंत माणसं, मला असं वाटतं त्यांनी, अरे हा काय बोलला, एक एक माणूस 10-15,000 रुपये देऊन तिकीट घेऊन आलाय, आता तू विचार यार, खूप क्रेनवर बसलो तुला, क्रेनवर असं उचललं गेलं असेल स्टार्टिंग आपला मराठी बिग बॉस.